नमस्कार, मिम चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात सगळे? आज आपण बघणार आहोत पायाला पडणाऱ्या भेगांवरचा इलाज. त्यासाठी क्रीम कसे बनवायचे आणि ते कसे लावायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग बघूयात. आता क्रॅक सोरचं क्रीम कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत. तर इथे मी घेतलंय वॅसलिन. वॅसलिन घ्यायचे आपल्याला एक टीस्पून. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कोकोनट ऑइल एक टीस्पून, एक विटॅमिन ई ची कॅप्सूल, आणि आपल्याकडे जी नॉर्मल मेणबत्ती असते ती आपण अशी बारीक करून सुरीने बारीक सुरा करून ती घेतोय. ती घ्यायची अर्धा टीस्पून. हे सगळं मिक्स करून आपल्या डबल बॉयलर सिस्टीम मध्ये ठेवून मी पाणी तापायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण घालून हे मेल्ट करून घ्यायचे. हे बघा, हे डबल बॉयलर आपण करून घेतलंय. ते आता आपण या बरणीमध्ये ओतणार आहोत. आता थोड्या वेळ हे असंच ठेवायचं आहे, हे घट्ट होईल मग मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचे ते. आता आपण टब मध्ये कोमट पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये शॅम्पू घालतोय. तुमच्याकडे जो शॅम्पू असेल तो घाला. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला पाय बुडवून बसायचं आहे एक 20 मिनिटं. असं 20 मिनिटं बसल्यामुळे आपली जी स्किन आहे पायाची ती स्मूथ होते. 20 मिनिटं झालेली आहेत. आता फूट स्क्रबरनी आपल्याला पाय घासून घ्यायचे. फूट स्क्रबरची ही साईड जी दाखवती आहे त्यांनी आधी घासायचे आणि बॅक साईडने नंतर. अतिशय हळूवारपणे घासायचे आहेत, याने आपली जी डेड स्किन झालेली असते पायाची ती निघते. जी आता आपण पायात पाय ठेवल्यामुळे स्मूथ झाली आहे ती पटापटा निघून यायला मदत होते. पायाला भेगा पडण्याची बरीच कारणं आहेत. ड्राय स्किनमुळे, वजन जास्ती असल्यामुळे. वजन जास्ती असल्यामुळे आपल्या पूर्ण शरीराचा भार आपल्या पायावर येतो आणि त्याच्यामुळे आपली स्किन फाटल्यासारखी होते. तसेच आपण थंडीच्या दिवसामध्ये शूज न घालता चप्पल घालून फिरलो आणि पाणी जर का आपण रोज 8 ते 10 ग्लास प्यायलो नाही तर स्किन आपली मॉइश्चराइज राहत नाही आणि त्याच्यामुळे देखील पायाला भेगा पडतात. असे अनेक कारणं आहेत पायाला भेगा पडण्याची. असे दोन्ही पाय करून घ्यायचे आहेत. आता आपण हे पाय काढलेत बाहेर, ते पुसून घेतले स्वच्छ आणि आपण जे मगाशी बनवलेलं क्रीम होतं ते आता आपण टाचेला आणि सर्व पायाला लावणार आहोत. या अशा पद्धतीने आपण सगळ्या पायाला टाचेला पुढे मागे सर्व पाय आपला हा क्रीमनी असा कव्हर करायचा आहे आणि छान मसाज करून थोडंसं ते जिरवून घ्यायचं आहे. आता आपलं हे लावून झाल्यावर आपल्याकडे जी प्लास्टिकची पिशव्या येतात त्या पिशवीला आपण कापून
पायाला खाली टाचे खाली गुंडाळायचं आहे. आणि त्याच्यावरनं कुठल्याही आपल्या घरी असलेला जुना सॉक्स घालून झोपून टाकायचे. अशा प्रकारे आपण हे करून रात्री झोपल्यानंतर तुम्ही सकाळी उठल्यावर बघा तुमचे पाय किती स्मूथ झाले असतील आणि क्रॅक्स देखील खूपच कमी झाले असतील. हा उपाय आपल्याला आठवड्यातून दोनदा करायचा आहे. आणि आपण हे बनवलेलं क्रीम 2 ते 3 महिने टिकते, त्यामुळे तुम्ही हे इन फ्युचर देखील वापरू शकता, घरातले दुसरे मेंबर देखील वापरू शकतात. आता तुम्ही ही सगळी प्रोसिजर पाहिली, ती आपल्याला आठवड्यातून दोनदा करायची आहे, जोपर्यंत आपल्या क्रॅक्स पूर्णपणे जात नाही तोपर्यंत. काही लोकांच्या क्रॅक्स या डीप असतात, त्यामुळे त्यांना जायला थोडा उशीर लागेल, पण हीच प्रोसिजर फॉलो करत राहा, क्रॅक्स नक्की जातील. आत्ता मी तुम्हाला दाखवलेला उपाय आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.